शेतमाल विक्रीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये तसेच शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी आधारभूत किंमत ठरवून दिली आहे. मात्र ज्या मूल्यांकनाने शेतमालाची आधारभूत किंमत ठरवण्यात आली ते शासनाचे गणित प्रत्यक्षात चुकीचे ठरत आहे. त्यामुळे शेती व्यवसाय हा आमदनी अठन्नी खर्चा रुपया या मनीप्रमाणे झाला आहे. यामुळे शेतकरी कर्जाच्या डोंगराखाली अडकला आहे. यंदा सुरुवातीला कापूस व सोयाबीन पीक उत्तम प्रकारे आले. मात्र सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दोन्ही पिकांवर खुड किडा, बोंडअळी, खुडमाशी अशा विविध कीड व रोगांनी अटॅक केला. त्यामुळे कपाशीची बोंडे गळू लागली, सडू लागली, पातेही गळाली, सोयाबीन पिवळे पडले. त्यामुळे हंगामाच्या शेवटी हाती कायत येणार हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावतोय. शेतकरी वलगाव, माझं शेत मौजा निमखेडा, तालुका भातकुली, सर्वे नंबर 14 आणि 15-16 या तीन प्लॉटमध्ये माझ्या सोयाबीनची पेरणी झालेली आहे. तर माझी पेरणी पहिले एक झाली 14 तारखेला, एक झाली 20 तारखेला. याची मला माझं मी बियाणं टाकलं होतं महाबीज आणि ममता. याची मला मोळ आली. मोळ आली मी याचा कृषी सहाय्यकांना बोलवून त्यांनी सर्वे केला, त्यांना अर्ज दिला. परंतु ते आजपर्यंत शेतामध्ये व्हिडिओ काढून घेतले, माझे फोटो काढले, माझं पीक निघालं नाही, त्याची पाहणी केली. पण परंतु आजपर्यंत मला काही कुठला परत फोन आला नाही किंवा मला कुठे ऑफिसमध्ये बोलावलं नाही किंवा माझ्या शेतामध्ये कोणता कृषी अधिकारी बघायला आला नाही. इकून तिकून आम्ही कसंही मग दुबार पेरणी घरगुती बियाणाने दुबार पेरणी केली. त्यानंतर सोयाबीन आता आम्ही उभं केलं, 1000 रुपये 1,00,000 रुपये खर्च केले आणि ते सर्व करून आता बा 1-2 महिन्यांना पीक येईल अशा हिशोबाने पीक पाहतो. तर आज आम्हाला हा तांबेरा रोग आला. तांबेरा रोग आल्यामुळे कसे झाडाला शेंगा लागल्या, पण शेंगा लागून न भरताच ते सोकणं सुरू पण झालं आणि पुरा अशा प्रकारचं येलो कलरचं असं पिवळ्या कलरचं पडून जागेवर सोकून राहिलं. कोणी पाणीला आलं नाही किंवा कुठल्या प्रकारची आम्हाला बा शाश्वतीमध्ये त्यांनी दिली नाही का बा आम्ही पाणीला येऊ की काय करू. आजच्या घडीला शेतमालाला देण्यात येणारे भाव म्हणजे किस गली में खसखस, ज्या भावात शेतकऱ्याला आपला शेतमाल विक्री करावा लागते ते परवडण्यासारखे नाही. त्यामुळे शेतकरी उलट कर्जबाजारी होत चालला आहे. शेतकरी कर्जाच्या डोंगराखाली शेतकरी कर्जामुळे मृत्यूलाही कवटाळत आहे. अमरावती जिल्ह्यातील वलगाव, रेवसा, कामुंजा, ओझरखेडा, नांदुरा, सर्जापूर, पुसदा, जावरा, आष्टी, टाकरखेडा, धामोरी, चांदूर बाजार, भातकुली यासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हा परिषद सदस्य गजानन राठोड यांनी परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी केली. त्यावेळी कृषी अधिकारी व पटवारी महसूल विभागाकडून कोणत्याही प्रकारचा सर्वे सुद्धा झाला नसून या ठिकाणी पाहणी करण्याकरिता सुद्धा आले नाही असे शेतकऱ्यांकडून यावेळी सांगण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी सातत्याने अडचणीत येत आहे. अनेकदा कर्जाच्या डोंगराखाली सापडलेला शेतकरी मृत्यूला सुद्धा कवटाळत आहे. त्यासाठी शासनाची शेतमालावर अवलंबून असल्यामुळे मूल्यांकन पद्धतच कारणीभूत ठरत आहे हे उघडपणे दिसून येत आहे. लवकरात लवकर आमच्या शेताची पाहणी करून आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. पडलेला आहे, झाड सुकत आहे. आज मी शेतामध्ये पाहणी करत असताना रिअल मध्ये आज हे कंडिशन आहे. या शेताच्या अगोदर मी सर्वे केला असताना तिथे अधिकारी आले, यांचे फोटो नेले, फोटो दिल्यावर सुद्धा याच्यावर 1 रुपयाचं अनुदान आजपर्यंत दिलं. सचिन ढोके, विदर्भ न्यूज, रेवसा.